नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो आहोत युवक भारती इयत्ता 12वी विषय मराठी आणि या मराठीच्या अभ्यासक्रमातील जी काय वेगवेगळी प्रकरणं आहेत त्यापैकी आपण मराठी पाठ्यपुस्तकातील कथा साहित्य प्रकार परिचय हा जो कथा या साहित्य प्रकाराचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा, त्यांना वाचनाची गोडी लागावी, कथेमधून जे काही जीवनाचं दर्शन साहित्यिकांनी आपल्या कथांमधून केलेलं आहे त्याचं ज्ञान व्हावं आणि म्हणून या साहित्य प्रकाराची ओळख विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या निमित्ताने करून देण्यात येत आहे. मागच्या वर्षी आपण नाटक साहित्य प्रकाराची ओळख पाहिली, यावर्षी आपण कथा साहित्य प्रकार आणि या कथा साहित्य प्रकाराविषयी माहिती घेत असताना आपण आज या व्हिडिओमध्ये कथा साहित्य प्रकाराचे जे काही घटक आहेत किंवा कथेचे जे काही घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. तर त्यातला पहिला घटक आहे कथा बीज, दुसरा घटक आहे कथानक, तिसरा घटक आहे पात्र चित्रण, चौथा घटक आहे वातावरण निर्मिती, पाचवा घटक आहे नाट्यमयता किंवा संघर्ष, त्यानंतर संवाद, सहावा घटक आहे आणि सातवा घटक आहे भाषाशैली. विद्यार्थी मित्रांनो, आपण कथा म्हणजे काय पाहिलं की आपल्याला आलेला एखादा अनुभव इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी काही गोष्ट आपण इतरांना सांगतो की जे कथानक इतरांना सांगतो, जी कहाणी इतरांना सांगतो, ती म्हणजे कथा. आणि ती कथा या सगळ्या जे काही सात घटक आहेत या सात घटकांनी तयार होते. हे सात घटक कथेमध्ये असलेच पाहिजे, तेव्हा कथा तयार होते, कथेचा जन्म होतो, कथा अस्तित्वात येते, कथेमध्ये साहित्यिक दर्जा आणि त्या साहित्यिक दर्जाला अनुसरून कथा तयार होत असते. आणि म्हणून हे घटक आपण आज या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर पहिला घटक जो आहे कथाबीज. आता कथाबीज म्हणजे काय? बीज आपल्याला माहिती आहे की शेतामध्ये आपण एखाद्या धान्याचं बीज टाकतो आणि त्यापासून धान्य तयार होतं. त्याचप्रमाणे एखाद्या कथेमध्ये कुठला मुख्य घटक आहे किंवा कुठली मुख्य घटना आहे, कुठला मुख्य विषय आहे, कुठला मुख्य विचार आहे, कुठला अनुभव लेखकाला या कथेतून सांगायचा आहे, हा अनुभव, ही घटना, हा विषय म्हणजेच कथाबीज. म्हणजे अगदी एखादी छोटीशी घटना कथाबीज होऊ शकते, कथेचा मुख्य घटक होऊ शकते. आणि म्हणून आपल्याला पहिला घटक आपण पाहणार आहोत कथाबीज. आता कथाकार त्याच्या प्रतिभा शक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे कल्पनेचे रंग भरतो. हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे सहाय्य घेतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्मक साहित्यात रूपांतर होते. म्हणून कथेत घटना हा महत्त्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच कथाबीज असे म्हणतात. कथेमध्ये जी मूळ घटना आहे, कथेतला जो काही मूळ विषय आहे, मुख्य विचार आहे, त्यालाच कथाबीज म्हटलेलं आहे. मग हे कथाबीज ज्यावेळी कथाकाराच्या मनामध्ये एखादी घटना त्याला खुणावत असते, एखादा अनुभव त्याला आलेला असतो, एखादा विचार त्याच्या मनामध्ये रुजत असतो,
त्यावेळी तो आपल्या प्रतिभा शक्तीने त्या घटनेत वास्तव आणि काल्पनिकता या दोन गोष्टींना धरून रंग भरण्याचं काम करतो. ती कथा रंगवण्याचं काम करतो, ते कथानक रंगवण्याचं काम करतो. आणि ते करत असताना मग निसर्ग असेल, समाज असेल, सांस्कृतिक संदर्भ असतील, वातावरण असेल इत्यादी घटकांचं सहाय्य कथा रंगवताना घेत असतो. मग निसर्गाचं वर्णन तो कथेमध्ये करतो, सुंदर अशा प्रकारचा निसर्ग फुललेला होता, त्या निसर्गामध्ये अनेक प्रकारची झाडं होती, झाडांवर अनेक प्रकारची पक्षी घरटी करून राहत होती, त्याच्यामध्ये अमुक एक पक्षी होता, त्याचा मंत्र मुग्ध करणारा आवाज हा वातावरणाला भारून टाकत होता, अशा पद्धतीने तो निसर्गाचं वर्णन करतो, समाजाचं वर्णन करतो, तो सांस्कृतिक संदर्भ जे आपल्या आजूबाजूला घडतात, मग विशेषतः वेगवेगळे कार्यक्रम असतील, सण उत्सव असतील, या सणांचा उल्लेख तो कथेमध्ये करतो. आणि आपल्या मनातलं जे काही कथाबीज आहे, आपल्या मनातला जो काही विषय आहे, आपल्या मनातली जी काही घटना आहे, तिला कथेत रूपांतरित करतो. या मूळ घटनेला कथाबीज म्हणतात. म्हणजे कुठला एखादा प्रसंग असू द्या, कुठली एखादी घटना असू द्या, कुठला एखादा अनुभव असू द्या, तुमच्या डोक्यात असलेला एखादा विचार असू द्या, तो विचार म्हणजेच कथाबीज, ती घटना म्हणजेच कथाबीज, तो विषय म्हणजेच कथाबीज. तुमच्या मनात असलेला अनुभव तुम्हाला जर शब्दरूपाने मांडायचा असेल तो तो अनुभव म्हणजे कथाबीज, आणि त्यातूनच कथेचा जन्म होत असतो. आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी सहज एका पाहुण्यांकडे गेलेलो होतो, आणि पाहुण्यांकडे गेल्यानंतर येता येता एका ओळखीच्या विद्यार्थिनीने मला हाक मारली आणि म्हणली, या सर बसा. मी बसल्यानंतर तिच्या घरामध्ये तिने स्वतःचा फोटो भिंतीवर लावलेला होता, अतिशय रुबाबदार इन्स्पेक्टरची टोपी डोक्यात घातलेली, खाकी गणवेशामध्ये तिचा फोटो तिने लावलेला होता. म्हणलं, हा फोटो कुणाचा आहे? तिने सांगितलं, हा फोटो माझाच आहे. मग तिला म्हणलं की हा फोटो इथे का लावलेला आहे? ती म्हणली, हे माझं स्वप्न आहे. बघा, हे माझं स्वप्न आहे, भिंतीवरचं स्वप्न. अशा प्रकारची एखादी कथा या घटनेतून जन्माला येऊ शकते. बघा, भिंतीवरचं स्वप्न म्हणजे प्रसंग साधा आहे, घटना साधी आहे, छोटी आहे, पण ती कथेला जन्म देते, तिथेच कथाबीज. म्हणजे जीवनामध्ये अशा अनेक घटना आपल्या घडत असतात, आणि त्या घटनांमधूनच कथा निर्माण होत असते, त्या घटनेलाच कथाबीज असं म्हटलं जातं. हा इथे तुम्ही पाहू शकता की लॉकडाऊनच्या काळामध्ये कामगारांना जे काही परिस्थितीला सामोरं जावं लागतंय त्याच्यावर सुद्धा काही कथाकार कथा भविष्यामध्ये लिहितील किंवा लिहिली असेल. तर अशा पद्धतीने एखादी घटना पाहिली, एखादा वाऱ्यावरचा संसार, अशा प्रकारचा एक विषय कथा लिहिण्यासाठी इथे आपल्याला मिळू शकतो. तर अशा पद्धतीने पहिला घटक आपण पाहिलेला आहे, कथाबीज. त्यानंतर दुसरा आपण घटक पाहतोय की कथानक. आता कथानक म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, कथानकात घटना असतात, कथानकात प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळुवारपणे उलगडत जातात. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणे जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. आता कथानक म्हणजे काय? की ज्याला आम्ही स्क्रिप्ट म्हणतो, कथेतला मुख्य विषय, जो हे जे घटक आहेत, घटना, प्रसंग, पात्र, पात्रांच्या कृती, स्वभाव वैशिष्ट्ये, वातावरण, या घटकांच्या सहाय्याने कथाकार किंवा लेखक जो मुख्य विषय आहे किंवा जे कथाबीज आहे या घटकांच्या सहाय्याने रंगवण्याचं काम करतो, ज्याला आपण स्क्रिप्ट म्हणतो, ज्याला आपण कहाणी किंवा स्टोरी म्हणतो, त्यालाच कथानक म्हटलेलं आहे. आणि हे कथानक, हे सगळे घटक एकत्र येऊन कथेमध्ये
कथेला गती देण्याचं काम करतात, कथेला पुढे घेऊन जाण्याचं काम करतात, कालानुक्रमे ज्या काही घटना घडतात, जे काही प्रसंग घडतात, ते प्रसंग कथेमध्ये उलगडून दाखवण्याचं काम कथेमधून केलं जातं आणि त्याच्यासाठी हे सगळे घटक कथानकामध्ये अतिशय महत्त्वाचे असतात. आणि मग हे कथानक लेखकाच्या मनामध्ये जो काही विषय आहे, त्याच्या मनामध्ये ज्या काही भावभावना आहेत, त्याच्या मनामध्ये जो काही विचार आहे, तो विचार वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. म्हणजे कथानक काय करतं? का हा विषय पुढे घेऊन जाण्यासाठी या सगळ्या घटकांच्या सहाय्याने कथानक हे मदत करत असतं. कथानक म्हणजे विषय जो सगळ्या घटकांच्या सहाय्याने लेखक या कथेतून मांडण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर तिसरा मुद्दा आपण पाहतोय, पात्र चित्रण. आता पात्र म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, पात्र म्हणजे त्या कथेतली व्यक्ती. खरं तर कथेमध्ये कमीत कमी पात्र असतात आणि त्या पात्रांनाच व्यक्ती चित्रण असंही आपल्याला म्हणता येईल, किंवा पात्र चित्रण. त्या कथेमध्ये ती व्यक्ती रंगवलेली असते आणि म्हणून त्याला पात्र असंही म्हटलेलं आहे. आता पात्र चित्रण हा कथेचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पात्र चित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हणतात. पात्र कुणाला म्हणायचं? की कथेमध्ये जी व्यक्ती रंगवलेली आहे तिचा स्वभाव असेल, तिच्या स्वभावाचे गुण असतील, तिचं वर्तन असेल, तिच्या भावना असतील, तिच्या मनातल्या कल्पना असतील, तिच्या संवेदना असतील, त्या व्यक्तीचा जीवन दृष्टिकोन असेल. कथाकार शब्दरूपाने जी व्यक्ती कथेमध्ये रंगवतो त्यालाच पात्र म्हणतात. आणि या पात्रांच्या साह्याने कथानक पुढे जात असतं. या कथेतली जी पात्र असतात विद्यार्थी मित्रांनो, या पात्रांना कथाकार वास्तवातील आपण जे आपल्या आजूबाजूला माणसं पाहतो त्या माणसांप्रमाणे रंगवण्याचं काम करतो. म्हणून ही पात्र वाचकांच्या अधिक जवळची वाटतात. या कथेमध्ये रंगवलेली जी पात्र आहेत, ज्या व्यक्ती आहेत, त्यांचे स्वभाव समाजातल्या व्यक्तींशी मिळते जुळते असतात. आणि म्हणून या कथा अधिक लोकप्रिय का होतात? तर आपल्या जीवनाच्या जवळचा विषय त्यांच्यामध्ये रंगवलेला असतो. आपल्या जीवनातले अनुभव त्या कथेंमधून आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या जीवनातल्या अनेक घटना त्या कथांमधून आपल्याला दिसतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कथा हा अधिक लोकप्रिय प्रकार आहे. कथेतल्या व्यक्तींनाच, की ज्या व्यक्ती वेगवेगळ्या स्वभावाच्या कथेमध्ये रंगवलेल्या असतात, मग त्या कशा वागतात, त्या कशा बोलतात, त्यांचे विचार काय आहेत, त्यांचा जीवन दृष्टिकोन कसा आहे, हे कथेमधून पात्रांच्या माध्यमातून रंगवलं जातं. आणि म्हणून पात्रचित्रण हा अतिशय महत्त्वाचा मुख्य घटक या कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहतोय, वातावरण निर्मिती. विद्यार्थी मित्रांनो, कथेला स्थळकाळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादींनी युक्त वातावरण असते. या वातावरणाचा वाचकांवर परिणाम होत असतो. तो कथानकाशी एकरूप होतो. आपण कथानकाशी एकरूप कधी होतो? तर या कथेमध्ये जे काही वर्णन केलेलं असतं, जे काही वातावरण रंगवलेलं असतं, ते वातावरण सगळ्यात महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही एक वातावरण निर्मिती करता, त्यावेळी वाचक, श्रोते कथेमध्ये एकरूप होत असतात. जेवढं तुमचं वातावरण अधिक प्रभावी होईल, अधिक मनोरंजक, आकर्षक होईल, तेवढा वाचक कथेमध्ये गुंतत जातो, कथेमध्ये
वाचनाची ओढ त्याला निर्माण होते आणि म्हणून वातावरण निर्मिती हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हे वातावरण निर्माण करत असताना स्थळ काळाबरोबर सामाजिक आणि भौगोलिक राजकीय युक्त वातावरण कथेत तयार केले जाते. आता आपल्याला माहिती आहे की तुम्ही कुठलीही कथा वाचली किंवा एखादा कथा कथन करणारी एखादी व्यक्ती ज्यावेळी आपल्या कथेला सुरुवात करते त्यावेळी तुम्हाला अगोदर ती वातावरण निर्मिती करते की रात्रीची वेळ होती, सर्वांची जेवणं आटोपलेली होती, सर्वजण सायंकाळचा वेळ कसा घालवावा, बाहेर पडायला परवानगी नव्हती, सगळीकडे लॉकडाऊन होता आणि अशा वेळी घरामध्ये हे सर्वजण कॅरम खेळत बसलेले होते. अचानक लाईट जाते, सगळीकडे अंधार होतो आणि त्या अंधारामध्ये घरातली स्त्री म्हणजे आई दिवा बत्ती पेटवण्याचा प्रयत्न करते, काहीतरी पडल्याचा आवाज होतो. सगळेजण म्हणतात तू थांब, लाईट थोड्या वेळाने येईल, तोपर्यंत आपण काय करूया, बाबांकडून एखादी कथा ऐकूया. मग बाबा म्हणतात, बाबांकडे मुलं हट्ट करतात, कुठली गोष्ट बाबा तुम्ही आम्हाला गोष्ट सांगा, गोष्ट सांगा. त्यावेळी बाबा म्हणतात कोणती गोष्ट सांगू, भूताची सांगू, राक्षसाची सांगू, प्राणी पक्ष्यांची सांगू, कोणती सांगू. मुलं म्हणतात भूताची गोष्ट सांगा, मग ती रात्रीच्या वेळी ऐकायला खूप मजा येते. आणि मग ते गोष्ट सांगायला सुरुवात करतात. अमावस्येची रात्र होती, किर्र काळोख पसरलेला होता, स्मशानभूमीचा रस्ता. अशा पद्धतीने वातावरण निर्मिती ही कथेमध्ये वाचकांवर परिणाम करत असते आणि म्हणून वातावरण निर्मिती जेवढी सघन तितकी कथा अधिक आकर्षक होते आणि म्हणून वातावरण निर्मिती ही शब्दांमधून व्यक्त होत असते. कथेमध्ये जे शब्द आपण वापरतो, शब्दातून व्यक्त होणारी कथा ही मानवी आयुष्यात घडणारी कथा वाटते आणि हे सगळं वातावरण निर्मितीतून आपल्याला शक्य होतं. आणि जेवढे तुम्ही शब्द प्रभावी वापराल, एखाद्या स्थळाच्या संदर्भात, भौगोलिक वातावरणाच्या संदर्भात, सांस्कृतिक वातावरणाच्या, राजकीय वातावरणाच्या संदर्भात जसे शब्द वापराल तसे वातावरण निर्माण होत असते. आता सांस्कृतिकमध्ये जर तुम्ही विचार केला तर गणपती उत्सवाचा काळ होता, सगळीकडे अतिशय आनंदी वातावरण होतं, रस्त्यावर प्रचंड गर्दी होती, अशी सांस्कृतिक वातावरण आपल्याला तयार करता येतं. भौगोलिक वातावरणामध्ये डोंगर, दऱ्या, झाडे, वस्त्या यांचं वर्णन आपल्याला भौगोलिक वर्णनामध्ये करता येतं. अशा पद्धतीने वातावरण निर्मिती हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर आपण पाहतोय नाट्यमयता किंवा संघर्ष. कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष रेखाटलेला असतो, त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातून कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मक घटनांतून सुद्धा नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यमय रीतीने साधता येतो, पण तरी कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो. विद्यार्थी मित्रांनो, कथेमध्ये चांगल्या वाईटाचा संघर्ष रेखाटला जातो. खरं तर कथा आणि कथेचं कथानक, कथेमध्ये रेखाटलेल्या व्यक्ती या एकमेकाशी बऱ्याच वेळा स्वभावाने मिळत्या जुळत्या नसतात. दोन वेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती एकत्र आल्या की तिथे संघर्ष निर्माण होतो आणि संघर्षातून नाट्यमयता निर्माण होते. आणि कथेमध्ये जर संघर्ष असेल तर कथा शिगेला जाऊन पोचते, कथा उत्कर्ष बिंदूला पोचते, कथेमधला क्लायमॅक्स वाढतो. आणि म्हणून कथेमध्ये संघर्ष असलाच पाहिजे. आणि संघर्ष कशातून निर्माण होतो? संघर्ष ज्यावेळी खऱ्या खोट्यातून संघर्ष निर्माण होतो, एखादी व्यक्ती खरी असेल, एखादी खोटी असेल,
एखादी सत्य असेल, एखादी असत्य असेल, एखादी चांगली असेल, एखादी वाईट असेल, एखादं कृत्य योग्य असेल, अयोग्य असेल, दोन माणसांचे स्वभाव वेगळे असतील, दोन माणसांचे विचार वेगळे असतील, दोन माणसांच्या मनातल्या भावना वेगळ्या असतील, त्यावेळी संघर्ष निर्माण होतो आणि हा संघर्ष कथेला अतिशय पोषक असतो आणि त्यातून नाट्यमयता निर्माण होते. सहज तुम्हाला सांगायचं झालं तर वडील म्हणतात, बाळ्या आज तू मळ्यात जा आणि सगळी कामं करून घे. बाळ्या म्हणतो, मी नाही जाणार. बघा, संघर्ष निर्माण झाला. बाळ्या सहजपणे वडिलांच्या शब्दाला किंमत देत नाही, वडिलांना वाटतो माझं ऐकत नाही. यातून संघर्ष निर्माण होतो आणि म्हणून या कथेच्या उत्कर्ष बिंदूमध्ये किंवा कथेच्या अतिशय कथा मनोरंजक करण्यामध्ये किंवा कथेचा वाचकांवर परिणाम करण्यासाठी खऱ्या अर्थाने नाट्यमयता हा अतिशय महत्त्वाचा घटक आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा घटक आहे संवाद. विद्यार्थी मित्रांनो, कथेत संवाद असतात, परंतु हे संवाद पाल्लाळिक असता कामा नये. बऱ्याच वेळा एखादा संवाद सुरू झाला की वाचकांना सुद्धा कंटाळा येऊन जातो, म्हणून कथेतले संवाद हे पाल्लाळिक असता कामा नये. कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकांच्या भाव स्वभाव वाचकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रभावी ठेवणारे असतात. पात्रांच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकानुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय व आंतरिक संगती महत्त्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात. कथेमध्ये संवाद अतिशय महत्त्वाचे असतात. पात्रांच्या स्वभाव, पात्रांची व्यक्तिमत्व, पात्रांचं जे काही वर्तन आहे, पात्रांच्या ज्या काही कृती आहे, त्या आपल्याला संवादातून दाखवता येतात, संवादातून कळत असतात. आणि म्हणून तुम्ही इकडे जर पाहत असाल तर अतिशय रागवलेली व्यक्ती आहे, खाली अतिशय आनंदात गोळा मेळ्याने आनंद साजरे करणारी व्यक्ती आहे. ज्यावेळी कथेमध्ये अशा प्रकारची वर्णनं आम्हाला करायची असतात, त्यावेळी त्यांचे संवाद तुम्ही पाहिलं की दोन व्यक्तींमधले संवाद हे कथेला अतिशय प्रतिभा देण्याचं काम करतात किंवा दर्जा देण्याचं काम करतात, कथेला पुढे घेऊन जाण्याचं काम करतात. कथेच्या यशामध्ये संवाद हे अतिशय महत्त्वाचे असतात आणि हे संवाद पात्रांच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकानुसार संवाद निर्माण होतात. आता परिस्थिती जशी असेल, समजा रस्त्यावर पोलीस उभे आहेत आणि एखादा मोटरसायकल स्वार चाललेला आहे, त्यांच्या दोघांमध्ये काय संवाद होईल हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. मग तिथे त्या मोटरसायकल स्वाराची चौकशी केली जाईल, त्यांच्या पद्धतीने ते त्याच्याशी बोलतील आणि त्यांचा संवाद तिथे घडेल. म्हणजे जशी परिस्थिती असेल, तुम्ही दवाखान्यामध्ये जर गेला तर दवाखान्यामध्ये डॉक्टर आणि रुग्णांमध्ये कोणता संवाद होईल हे आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून जशी व्यक्ती असेल तसे संवाद कथेमध्ये निर्माण होत असतात. संवाद हे अतिशय आकर्षक असले पाहिजेत, चटपटीत असले पाहिजेत आणि त्यातूनच कथेला अधिक उंची प्राप्त होते. संवाद अर्थपूर्ण पाहिजे, संवादामध्ये ताकद असली पाहिजे, संवादामध्ये अलंकारिकता असली पाहिजे, संवादामध्ये रस परिपोष, रसांनी भरलेले संवाद, म्हणजे जे काही नवरस मराठी साहित्यामध्ये आहे, शृंगार रस आहे, वीर रस आहे, अद्भुत रस आहे, शांत रस आहे, करुण रस आहे, बिभत्स रस आहे, हे सगळे भयानक रस आहे,
हे सगळे रस जे आहेत ते रस तुम्हाला कथेतल्या संवादामधून दिसले पाहिजेत. मग कधी हास्यरस आम्हाला कथेमध्ये आणता आला पाहिजे, कधी भयानक रस आणता आणला पाहिजे, कधी वीररस आणता आला पाहिजे, कधी अद्भुत रस आणता आला पाहिजे, कधी शांत रस आम्हाला आणता आला पाहिजे. म्हणजेच कथेमध्ये जे संवाद असतात ते संवाद रस निर्मिती आणि रस परिपोष करणारे असले पाहिजेत, त्यातून कथेची उंची वाढते. त्यानंतर शेवटचा घटक आहे भाषाशैली. विद्यार्थी मित्रांनो, कथानक भाषेच्या मदतीने साकारत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. कथाकार त्याचा दृष्टिकोन, त्याची अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप आणि शैली विशेष निश्चित होत जातात. कथा लिहिताना साधारणतः प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांची सरमिसळ केली जाते. तसेच कथा परिपूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते. कथेमध्ये भाषा शैली अतिशय महत्त्वाची असते. भाषा ही पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार बदलत जाते. जशा प्रकारचं पात्र असेल तशी भाषा बदलते, जसं वय असेल पात्राचं तशी भाषा बदलते. लहान मुलाच्या तोंडची भाषा वेगळी असते, कामगाराच्या तोंडची भाषा वेगळी असते, डॉक्टरच्या तोंडची भाषा वेगळी असते, शिक्षकाच्या तोंडची भाषा वेगळी असते, पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या तोंडची भाषा वेगळी असते. जशी सामाजिक परिस्थिती असेल, जसं आर्थिक स्तर असेल, जसं राहणीमान असेल, तशा प्रकारे ही पात्रांची भाषा बदलते आणि कथेची भाषा शैली सुद्धा बदलते. कथा ही बऱ्याच वेळा प्रमाण भाषेमध्ये आणि बोलीभाषेमध्ये या दोन भाषांची सरमिसळ करूनही लिहिली जाते. पण बऱ्याच वेळा भाषा जर प्रमाण बोलीपेक्षा जर बोलीभाषेमध्ये लिहिली तर ती कथा अधिक परिणामकारक ठरते, वाचकांच्या पसंतीला उतरते. कारण ती भाषा वाचकांच्या जवळची त्यांना वाटते, वाचकांना ती आकर्षित करते, ती आपल्या अधिक परिचयाची वाटते. आणि म्हणून काय केलं पाहिजे, कथेतली भाषा ही बोलीभाषा जर असेल तर ती अधिक परिणामकारक ठरते. तर अशा पद्धतीने आपण हे कथेचे 7 घटक पाहिलेले आहेत. त्यानंतर कथालेखनाचे टप्पे, आकर्षक सुरुवात, कथेची सुरुवात आपल्याला आकर्षक करता आली पाहिजे. कथेच्या मध्यावर गुंतागुंत असली पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादी कथा लिहायला सुरुवात केली, सुरुवातीला तुम्ही वातावरण निर्मिती सुरुवातीलाच करू शकता. चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे, सगळीकडे मौज मजा आहे, आनंद आहे. पण अचानक कथेच्या मध्यावर एखादा प्रश्न निर्माण होतो, एखादी समस्या निर्माण होते, एखादी अडचण निर्माण होते, काहीतरी गंभीर अशा प्रकारचं घटना घडते. आणि मग ती कथा आता काय करावं हे सुचत नाही. काय मार्गाने आपण गेलं पाहिजे, कोणत्या मार्गाने हा प्रश्न सोडवला पाहिजे, कोणत्या मार्गाने ही घटनेची उकल केली पाहिजे. कथा अतिशय घट्ट गुंतागुंत होते, त्याला निगरगाठ म्हटलेलं आहे. विस्मयकारक घटनांनी उकल आणि शेवटी जो प्रश्न निर्माण झालेला आहे, जी गुंतागुंत निर्माण झालेली आहे, ती वेगवेगळ्या प्रसंग आणि पात्रांच्या माध्यमातून सोडवण्याचं काम कथाकार करतो. उत्कंठावर्धक शेवट. मग तुम्ही ज्यावेळी कथा वाचायला सुरुवात करता, कथेत निर्माण झालेला प्रश्न आणि या प्रश्नाचं कशा पद्धतीने हा मार्ग काढला असेल, कसा हा प्रश्न सोडवला असेल, ही उत्कंठा आपल्या मनामध्ये निर्माण होते की काय नेमकं झालं असेल. तुम्हाला मी सांगितलं की मांजराच्या गळ्यात मंगळसूत्र. आता मांजराच्या गळ्यात लहान मुलाने मंगळसूत्र अडकवलं, पण ते मांजर त्या मंगळसूत्राचं माळ्यावर पळून गेलं. आता त्या ज्या स्त्रीचं ते मंगळसूत्र होतं ती गयावाया रडायला लागली. आता काय करू, प्रश्न निर्माण झाला. आता हे मंगळसूत्र कसं काढायचं? मग आपल्या मनात उत्कंठा निर्माण होते की कसं काढलं असेल, शेवटी ते मंगळसूत्र कसं मिळतं. तिथपर्यंत आपण वाचत जातो. म्हणजे सुरुवात, मध्य गुंतागुंत असते, निगरगाठ म्हणजे कथा अधिक गुंतत, कथेमध्ये आपणही गुंततो आणि कथाही गुंतागुंतीची होते.
विस्मयकारक घटनांनी त्याची उकल केली जाते, ती कथा सोडवली जाते आणि त्याचा शेवटही अतिशय उत्कंठावर्धक असतो। तर अशा पद्धतीने कथालेखनाचे हे महत्त्वाचे 5 टप्पे आहेत। अशा पद्धतीने आज आपण विद्यार्थी मित्रांनो कथा आणि कथेचे घटक पाहिले, एकूण 7 घटक आपण अभ्यासले, त्यानंतर कथालेखनाचे एकूण 5 टप्पे आपण पाहिले। आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत। धन्यवाद।